अहो अमित शहाजी, हे बंददारांचे धंदे तुमचे सोडा, हे बंददारांचे धंदे तुमचे सोडा. हिंमत असेल तर इकडे मैदानात या शिवराच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा. ते बिंदे दाढी खाजवत म्हणतायत वाऱ्याने पुतळा पडला. अहो वाऱ्याने तुमची दाढी नाही ती उडत. अहो वाऱ्याने तुमची दाढी नाही ती उडत. आज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण माझ्या हस्ते करण्याचं भाग्य मला लाभलं. मी पहिल्या प्रथम बघितलं पुतळा कसा आहे, दिमागदार आहे, खरंच दिमागदार आहे. म्हणजे पाहत राहावं असा पुतळा आहे. आणि त्याच्यासाठी शिल्पकाराला मी सत्कार तर केला आहे, पण खास धन्यवाद देतोय की अप्रतिम असा पुतळा तुम्ही केलेला आहे. आणि एक उदाहरण आहे, मला कल्पना आहे की हा पुतळा काही दिवसांपूर्वी तयार होता, मला आमंत्रित करण्यात आलं. मी म्हटलं जरा पावसाचा जोर ओसरू द्या. पावसाचा जोर ओसरला आणि आज मी आलेलो आहे. पण मधल्या काळामध्ये जे आपल्या मालवणच्या किनाऱ्यावरती घडलं, हे संपूर्ण सर्व महाराष्ट्राला नव्हे देशाला लाजिरवाणं असं कृत्य झालं. तिकडे दुर्घटना घडली, एक वर्ष पण पूर्ण झालेलं नाही अजून. केवळ आणि केवळ लोकसभा जिंकायची, शिवसेनेच्या ताब्यातलं कोकण जिंकून घ्यायचं म्हणून पंतप्रधान तिकडे त्या किनाऱ्यावरती आले, नौदल दिन साजरा केला. ठीक आहे, आम्हाला अभिमान आहे आमच्या देशाचा, नौदलाचं सामर्थ्य तुम्ही जगाला दाखवण्यासाठी तुम्ही माझ्या शिवरायाच्या भूमीमध्ये आलात, आम्हाला अभिमान आहे. पण नौदलाचं संपूर्ण सामर्थ्य दाखवताना तुम्ही ज्यांनी पहिल्या प्रथम आपल्या देशात आरमार सुरू केलं, त्या छत्रपती शिवरायाचा पुतळा जो उभारला तुम्ही, तो उभारताना काहीतरी तुम्हाला लाज लज्जा शरम पाहिजे होती ना, त्याच्यात सुद्धा पैसे खाल्ले तुम्ही. काल तो त्या समितीचा रिपोर्ट आलाय, साचा नीट नव्हता, त्याच्यामध्ये जे काय त्याचं वेल्डिंग होतं ते बरोबर नव्हतं, जो धातू वापरला तो बरोबर नव्हता. समुद्र किनारा आणि वारा लक्षात घेऊन स्टेनलेस स्टील सारखा धातू वापरायला पाहिजे होता. तुम्ही लोखंड वापरलं ते गंजून गेलं, त्याचे खिळे गंजून गेले, जॉईंट गंजून गेले, आणि पुतळा पडला. आमचे मिंदे दाढी खाजवत म्हणतायत वाऱ्याने पुतळा पडला. अहो वाऱ्याने तुमची दाढी नाही ती उडत. तुमची दाढी नाही ना उडत, मग पुतळा आणि महाराजांचा पुतळा पडतो? बेशरमपणाने सांगता वाऱ्याने पडला. आणि मग आपण यांना जोडे मारले तर म्हणता तुम्ही काय जोडे काय मारतो, मग दुसरं काय मारायचं तुम्हाला? एखादी गोष्ट करताना तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे की जे मी काय करतोय ते माझ्या या दैवताला साजेसं करतोय. नुसतंच आम्ही काहीतरी शतकानुशतकं झाले, 300 वर्ष झाली, 400 वर्ष झाली, दुसरं कोणी मिळत नाही म्हणून घेतला शिवाजी महाराजांचा पुतळा आणि लावला तिकडे, असं नाही आहे. ते दैवत आहे. बघितलं तुम्ही मगाशी तो 8 वर्षाचा बसला नाही इकडे, कशी शिवगर्जना दिली त्यांनी. हे शिवप्रेम आहे, हे शिकवावं लागत नाही. महाराष्ट्रामध्ये जो जन्माला येतो तो शिवप्रेम आपल्या हृदयात आणि रक्तामध्ये धमन्यांमध्ये घेऊनच जन्माला येतो. म्हणून तर इतक्या वर्ष झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलल्यानंतर असं म्हणतात की एखादा मृत झालेला माणूस सुद्धा ताडकन उठून उभा राहील, एवढी ताकद आणि एवढं तेज ह्या दैवताच्या त्या घोषणेमध्ये. हे सगळं दैवत आहे. आणि जे मध्ये येऊन गेले एक 8-10 दिवसापूर्वी, ज्याला मी बाजार गुंडगा म्हटलं, नागपूरमध्ये येऊन गेले. कोण येऊन गेले? हां, काय त्यांचं दुर्दैवास आहे. 1-2 महिन्यापूर्वी पुण्यात येऊन गेले, थोड्या दिवसांनी माझा नेमका पुण्यातच कार्यक्रम ठोकला तिकडे. तिकडे मला म्हणाले होते औरंगजेब फॅन क्लबचे संस्थापक उद्धव ठाकरे. म्हटलं मी औरंगजेब फॅन क्लबचा संस्थापक असेन तर तुम्ही अमित शहा नाही, तुम्ही अब्दाली आहेत, अब्दाली आहात, अब्दाली अहमद शहा अब्दाली. आणि 4 दिवसापूर्वी नागपुरात येऊन गेले, बंद दाराआड. काय उद्धव ठाकरेला संपवा, शरद पवारांना संपवा, त्यांचा पक्ष फोडा, कार्यकर्ते फोडा, बूथ लेवलवरचे कार्यकर्ते फोडा. अहो अमित शहाजी, हे बंददारांचे धंदे तुमचे सोडा. हिंमत असेल तर इकडे मैदानात या शिवरायांच्या साक्षीने आम्हाला संपवण्याची भाषा करून दाखवा. जे मी नागपूरला जे पुण्यात मी बोललो होतो की हे येतात बाजार गुंडगे उपरे आणि छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला गुलाम बनवण्याची भाषा करतात, शिवसेना संपवा. अरे संपून दाखवा, हिंमत असेल तर या, तुमच्या किती पिढ्या उतरतात ते बघतो मी. का शिवसेना संपवायची? आम्ही तर तुमच्याच बरोबर होतो. आज माझ्यासोबत सगळे काँग्रेसचे खासदार, काँग्रेसचा आमदार, माझे सगळे मंत्रिमंडळातले सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आहेत.
पण आम्ही तुमच्यासोबत होतो ना भाजपच्या बरोबर 25-30 वर्ष आम्ही हिंदुत्व 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 म्हणून तुमच्यासोबत राहिलो. मग हिंदुत्वधारी आम्ही असताना हिंदुत्ववादी असताना असं 19 साली तर सोडा, 2014 काय घडलं होतं की अचानक तुम्ही तुमचं तिकडे पंतप्रधान बसल्यानंतर एकनाथ खडसेंनी सांगितलेली गोष्ट आहे आणि खरी आहे. संध्याकाळी म्हणजे जेमतेम निवडणुकीला 15 दिवस असताना अचानक संध्याकाळी याच सुमारास किंवा 6-6:30 सुमार असेल एकनाथ खडसेंचा फोन आला. जागा वाटप अंतिम टप्प्यात आला होता, 1-2-5 जागा इकडे तिकडे राहिल्या होत्या. पण खडसेंचा फोन आला, उद्धवजी आता म्हणे बस झालं, आम्हाला नाही वाटत आता आपली युती पुढे टिकावी. म्हटलं काय झालं? म्हटलं 2-4 जागांचा प्रश्न संपून टाकू. नाही नाही बस म्हणे मला आता वर्ण सांगण्यात आलेलं आहे की आता आपली युती तुटली. युती तुटली ठीक आहे, 15 दिवसात युती तोडून टाकल्यानंतर एकटी शिवसेना लढली आणि 63 जागा निवडून आल्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. 63 त्याच्यानंतर यांना कळलं कारण सगळं गिळायला पाहिजे होतं. गिळायचंय महाराष्ट्र, गिळायचंय म्हणून शिवसेना नको, महाराष्ट्र गिळायचं आहे म्हणून शरद पवारजी नको. पण हा महाराष्ट्र शिवरायचा महाराष्ट्र आहे असं तसं नाही जाणार. गिळायचा प्रयत्न केला तर जो प्रकार अफजल खानाच्या बाबतीत महाराजांनी केला होता तो गिळण्याचा प्रकार तुम्ही करून बघा. नाही तुमचा राजकारणातला कोथळाही वाघ नख माझी बाहेर काढतील तर बघा. ही आमची शिवरायची वाघ नख आहेत. आम्ही म्हणजे काय मुनगट्टीवर नाही, बोलतात काय करतात काय जातात कुठे. वाघ नख असतील तर ही सगळी वाघ नख आहेत जी स्वाभिमानी आहेत, महाराष्ट्र प्रेमी आहेत. मग त्यांनी युती तेव्हा तोडली होती, 19 साली पुन्हा तेच केलं. मग तुम्ही युती तोडलीत तेव्हा मी हिंदू होतो की नव्हतो? मग काँग्रेस सोबत मी गेलो तेव्हा मी अचानक हिंदुत्व कसं काय सोडलं? अहो 25-30 वर्ष राहून म्हणे शिवसेनेची आता काँग्रेस झालेली आहे. अहो 30 वर्ष तुमच्या सोबत राहून शिवसेनेची भाजपा नाही झाली तर आत्ता या 2-3 वर्षामध्ये शिवसेनेची काँग्रेस मी व्हायला देईन? काँग्रेस सोबत आहेच, राष्ट्रवादी सोबत आहे. पण माझ्या बरोबर असला तर तो साधू संत आहे, तुमच्या बरोबर गेला गेला की चोर. तुमच्याकडे असला तर तो चोर आहे, पण तो माझ्याकडे आला की साधू संत झाला. ही कुठली तुमचं हे तुमचं हिंदुत्व कुठलं आहे? हे हिंदुत्व मला मान्य नाही, हे भाजपचं जे हिंदुत्व आहे ते हिंदुत्व नाही, हे थोतांड आहे. आणि हा भले जरी रामटेक मतदारसंघ असला तरी नागपूर आहे, नागपूर म्हणजे संघाचं मुख्यालय. या इकडने या नागपूर मधनंच मी संघाच्या मोहनजींना विचारू इच्छितो की मोहनजी आम्ही तुम्हाला हवेत की नका भाग सोडा, पण ज्या पद्धतीने आज भाजपा त्यांचं हिंदुत्व म्हणून थैथयाट करतंय ते हिंदुत्व तुम्हाला मान्य आहे का? सगळे जे आयात करतायत, भ्रष्टाचारी घेत आहेत, गुंड घेत आहेत, पुंड घेत आहेत, ही तुमची भाजपाची संकल्पना आहे? ही तुमची हिंदुत्वाची संकल्पना? एकदा सांगून टाका मोकळे. बरं